नमस्कार रसिक हो. आज मैत्री दिन त्यानिमित्त आपण नृत्य स्वर मैत्र या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहोत. मी आपणा सर्वांचं महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की मध्यंतरापूर्वी साधारणपणे 10 रचना आहेत, त्यानंतर बरोबर 10 मिनिटाचं मध्यंतर होईल आणि मग पुढे 8 रचना होतील. तर सुरुवात करूयात. प्रथम वंदनेनी शरवरी जमिनीस सादर करीत आहेत वंदना, नृत्य वंदना. धन्यवाद. Thank you.
वंदना पाहिलीत, नृत्य वंदना याचं काव्य स्वतः शर्वरी जमिनीस यांचं आहे. नृत्याची जी मूलभूत अंग अवकाश काल नाद, इथपासून नृत्यदेवता, नृत्याचा अवकाश, इतर घटक, वाद्यवृंद या सर्वांचा समावेश करणारी एक फार सुंदर वंदना शर्वरीने लिहिली. आणि अर्थातच काव्य इतकं सुंदर होतं त्यामुळे मला संगीत द्यायला काही अवघड गेलं नाही. आणि अर्थातच त्याच्यात आपण पाहिलं असेल तराना, नटवरी बोल, परमेलू, तबल्याचे बोल, सरगम अशी अनेक अंग गुंफत गुंफत ही रचना पुढे गेली. आणि त्याचं आत्ता जे आपण ध्वनिमुद्रण ऐकलं त्याचं संयोजन माझा गुरुबंधू चिन्मय कोल्हटकरने केलं होतं आणि गायन अत्यंत प्रासादिक असं अनुराधा कुबेर यांनी केलं होतं.